घोषित होने के बाद सोमवार को पत्र का आयोजन किया गया था। दौरान कांग्रेस के विधायक विकास ठाकरे द्वारा भाजपा पर आरोप लगाते हुए कहा कि पिछले पंद्रह सालों से मनपा में भाजपा ने करोड़ों का सत्यानाश किया है मनमाना ढंग से कारोबार कर लोगों की सेवा सुविधाएं हाशिए पर रखती है इस मुद्दे पर सत्ता पक्ष नेता अविनाश ठाकरे ने द्वारा प्रतिक्रिया साझा की गई कांग्रेस के नेताओं द्वारा आंखों पर पट्टी बांध रखी है इसलिए पिछले पंद्रह सालों का लेखा जोखा जनता के सामने रखने की मांग करते हुए गलत आरोप किए जा रहे हैं नागपुर शहर का विकास देख ही शहर की जनता ने भाजपा के ही हाथों में सत्ता सौंपी है ये कांग्रेसी नेता यह भी भूल रहे है की पिछले पंद्रह सालों ऐसी यही आरोप कांग्रेस द्वारा लगाए जा रहे है फिर भी शहर की जनता ने भाजपा को ही चुन कर दिया है बीते 15 साल में हुए विकास कार्य जनता के सामने हैं ऐसे में ऐसे गलत आरोप लगाना कितना सही है ऐसा भी सत्ता पक्ष नेता ठाकरे बोली कांग्रेसचे नेते आहे हे गांधारीच्या रोल मध्ये गेलेलं आहे सगळं काही डोळ्यासमोर असताना देखिल डोळ्यावर पट्टी बांधलेली त्यांनी दिसत आहे आणि ज्या वेळेला ते पंधरा वर्षाचा लोकाद लेखाजोखा जनतेसमोर मांडण्यासाठी एकत्रित येऊन चुकीचे आरोप करतात ते हे विसरून जातात की गेल्या पंधरा वर्षापासून त्यांनी हेच आरोप केले पण नागपूर शहराच्या जनतेने भारतीय जनता पार्टीच्या हातामध्येच सत्ता सोपवली गेल्या पंधरा वर्षामध्ये झालेले विकासकामं हे जनतेच्या समोर आहे आणि त्यांनी अतिशय खोडसाळ असे गल्लीतल्या नेत्यांसारखे मुद्दे मांडलेले आहे की रस्त्यावरून जाताना या ठिकाणी गड्डा पडला आहे तिथे लक्ष नाही त्या ठिकाणी गडरलाईन फुटली आहे तिथे लक्ष नाही ज्या कामाचे टेंडर्स ज्या कामाला मंजुरी केंद्र शासनाच्या कमिटीकडून मिळालेल्या आहे त्या कामाच्या संदर्भात त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले आहे कारण जे एन आर यू एमचे जे प्रोजेक्ट होते त्यावेळेला चोवीस बाय सातचे किंवा जे काही पी 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 बी तत्वावरचे प्रोजेक्ट होते त्यावेळेला तत्कालीन सरकारनी एक कमिटी स्थापन केली होती ज्यामध्ये राज्य शासन आणि केंद्र शासनाचे प्रतिनिधी राहत होते आणि त्या प्रतिनिधीच्या माध्यमातून त्या कामाच्या टेंडरला मंजुरी मिळत होती त्यामुळे अत्यंत चुकीचे राजकारणी राजकारणाने प्रेरित राजकारणाने प्रेरित होऊन ते केलेले आरोप आहे आणि त्यांच्या पक्षाची जी आजची अवस्था आहे सर्वीकडे भाडना लागलेलं ला आहे परवाच्या त्यांच्या एका मेळाव्यामध्ये तिथले मा पूर्व नागपूरचे आमदारकीसाठी लढलेले उमेदवार आणि रास्तों पर गड्ढे पड़े हुए हैं, गटर लाइन टूटी है उस पर ध्यान नहीं ऐसे कामों पर भ्रष्टाचार के आरोप लगाए गए हैं। इन कामों के केंद्र सरकार से अनुमति दी गई थी ये किए गए आरोप पूरी तरह गलत है ऐसा भी अविनाश ठाकरे द्वारा अपनी प्रतिक्रिया व्यक्त करते हुए कहा गया कैमरा पर्सन राजकुमार मोड़ के साथ क्षितिजा देशमुख बी न्यूज नागपुर